नमस्कार, मी स्वाती आसरकर एक वऱ्हाडी कथा आपल्यासमोर सादर करते. कथेचं नाव आहे सोन्याचा गोप. लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोले. माया बापूनं तोंड फिरवलं तशा माया डोळ्यातून धारा वाहायला लागल्या. भाकरीच्या फफुल्यावानी माया जीव बापूच्या इशईच्या मोठेपणानं भरून आला. म्या पाहिलं तर आरामानं बापू मांडवाच्या इकडे चालले होते. मले फक्त त्याची पाठच दिसत होती. उन्हाची तिरीप माया तोंडावर पळेल होती. लळता लळत्या माया वधर पाहिलं अभायाकडं. मनात आलं, या अभायासारखं मोठं मन हाय माया बापूचं. आन असं म्हणताच आखीन घटकन डोळ्यात पाणी आलं. म्या बापूच्या इकडे पाहिलं पण डोळ्यातल्या पाण्यानं समोर ते इसं स्पष्टच दिसत होतं. बापूंची पाठच फक्त मले दिसत होती. मी तिलेच पाहत राहिली भारल्यावानी. पण आता तेही दिसना. डोळ्यातले आसा आता नाकापाशी गोळा झालते. पाहता पाहता मले त्या आसवाईत आभाळ्यातल्या देवाच्या कमानीवानीच उलीसी कमान दिसायला लागली. आणि त्यात रंगच रंग, हिरवा, लाल, जांभूया, रंगच रंग. बापूंच्या ह्याच पाठीवर बसून शान मी लहानपणी शेळजीच्या इथे जाऊ. माई माय म्हणे, एवढ्या मोठ्या घोळमिले पाटकोळी बसवता, लहान आहे का ते? साऱ्या गावभर तर हिंडून येते. माय बापू म्हणत, अव पण मले आवडते तिले पाटकोळीत बसवं ना, तुझे काऊन पोट दुखते? बापू मले पाटकोळीत शेळजीच्या इथे घेऊन जात. ह्या मोठ्या दरोजाचा शेळजीचा वाळा होता. आम्ही वाळ्यावर जाऊ तर साऱ्या बाया तथी गोया होत. आणि आपापले कापसाचं गाठोळं समजाले सारे गाठोळं इचकत आणि तोंडानं कलकल करत. माय बापू जाता बरोबर शेळजी म्हणत, आया का सीताराम, पहिले बत्ती लगा दे. बापू मला शेळजीच्या वट्यावर उतरवत आणि बत्ती लावत. आता साऱ्या अंगणात जसा दिवसाच्या वाणीच उजीळ पळे. मग माय बापू पाळलं आणत आणि कापूस मोजणं चालू करत. लाभ है, दोन है, आणि मग धळा, पासरी, मन, शेळजी हिसाब करत. आणि शेळजीचा पोरगा वहीवरली वे. असं करता करता 2 घंटे होत. बत्तीच्या उजळीत त्याईच्या घामाचे थेंब गवतावरल्या दवावानीच चमकत. कापूस मोजणं झाल्यावर बापू दुपट्यानं घाम पुसत आणि मायाजवळ येऊन म्हणत, रुक्माई चला घरी. आणि असं म्हणून माय इकडे पाठ करत आणि लवण्यावत. मी झाप टाकून त्या पाठीवर चळो आणि मानेले हातानं पकडो आणि पायाची त्याच्या पोटावर गाठ मारो. घरी आल्यावर माय खिजरू ये, कारण तिलेही कंदिलाच्या उजिळात बापूनं दुपट्यानं पुस्तक खेपी सुटला हुया घाम दिसेच. ते म्हणे, एवढे घामा झोकळ झाले तरी तिले पाटकोळी बसवतात, तिचे काय पाय मोळले का काय? बापू मायच्या इकडे ध्यानच देत ना आणि मले खाली उतरवेत. माय मग राग राग दणकन तव्यावर भाकर आदळे. बापूले पितळी वाहिल्यावर आवाज दे. पितळी वाहळली. बापू मले म्हणत, चाला रुक्माई. आम्ही रंधावनात जाओ. बापू पिळ्यावर बसत आणि पहिले माया ताटलीत हात घालून मले काला करून देत. माय आखीन त्याले म्हणे, जेवाना अगोदर मी करून देतो तिले काला, आता ते तिसऱ्या पारी जेवली ते. पण ते लोक बापूचा काला करून देणं होई, ते तेल मीठ टाकून कालोत आणि मले देत. आणि आम्हा दोघा बापले कायच्या तोंडात बरोबरच घास पळे. त्या सालची दिवाळी मले आठवते. त्या साली मायनं उभं सारवणं घातलं होतं. बाहेरच्या भिंती तर लिपल्या होत्या. 8 दिवस आमच्या इथे शेणा मातीचा गारा पळेल होता. डब्बे डुब्बेनं तिने घासले होते. मायासाठी लहानसं घरकुंडन घातलं, कुंभारीन जुळून बैकुंडन घेतलं. बापूनं मले नवा फराकंत शिवला. मायनं कानोले अनारसे केले. दिवाळीले संध्याकाळी म्या तो नवा फराक घातला आणि बापूच्या पाटकोळी बसून शेळजीच्या इथे गेली. बापरे, तर ती उजळण्याच उजळणे लावेल होत्या, बत्त्यातून लावेल होत्या, सारा उजळी उजळे. बामन बसेल होता आणि शेजी पूंजा करत होते. साऱ्या गावातले माणसं येत, त्याले लाह्या बत्तसाचं प्रसाद आणि पान सुपारी भेटे. शेळजीची नातू झाळ उळवत चक्र फिरवत मी आपली उगी मुगी कोपरात उभी राहून पाहो. तशी बापूने मायासाठी एक फुळजळीची डब्बी आणि टिकलाईची डब्बी आणली होती, पण ते कालच तसरली होती. सारी धामधूम आटपल्यावर आम्ही घरी निघालो तर माय एक कोणत्यात गालावर हात देऊन बसेल होती. आम्हाला पहिल्याबरोबर म्हणे, आता निम्मे राती आली काय तुम्ही? आता अर्ध्या राती करान काय काय लक्ष्मी पूंजन? बापू म्हणत, काय करावं त्या शेळजीनं जा म्हटलं तवा जाशीन का नाही? पण लक्ष्मी पूंजन
अवा गरीबाले कहाच लक्ष्मी पूंजन, आपल्या धन्याची सेवा करणं हेच त्याचं लक्ष्मी पूंजन. असं म्हणून बापू गेले. त्यांना देवाजवळच्या खापराच्या उजनीत तेल टाकलं, भात भिजवली आणि अंगार डब्बी उगवून त्याला काळी लावली. पण त्या उजाळ्यानं अंधार किवुलवानं हसायला लागला. बापू मग उठले आणि करदोळ्याची किल्ली काढून बापून लाकळाची मोठी संदूक उघडली आणि त्यातली पितळीची लहानवली डब्बी काढली. म्या बापूले म्हटलं, बापू काय आहे त्यात? तर म्हणे, गोफ आहे, गोफ, सोन्याचा गोफ. म्या म्हणलं, पाहू द्या. पाहिलं तर खरंच डब्बीत पिव्वा पिव्वा धम्मक गोफ. म्या बापूले म्हणलं, बापू कहाले काढला, मले घालाले? तर म्हणे, नाही वरुकमाई, त्याची पूंजा कराले. अव हा गोफ तर मी बी घालत नाही, माया बापूनं हा मले मरता खेपी दिला. मले म्हणे, सीताराम हा गोफ घे, पुरा सोन्याचा आहे. म्या तुझ्यासाठी 4 तास तर काही कमावून ठुले नाहीत. अरे पण इथला गोफ ठुला, बराबर सांभाळून ठेव. अरे अळी अळचणी तुझ्या कामात येईन. असं म्हणून माया बापूनं जीव सोहळला. ते मले असेच तुझ्यासारखे पाठकवीत साऱ्या गावभर हिंडोत, माय भक्कम लाळ करत. म्या मांगतलं ते मले आणून देत. तवापासून त्याची आठवण म्हणून ठेवून दिला माय हा गोफ. मी तर कंदीच घालत नाही, फकत लक्ष्मी पूंजनाले त्याची पूंजा कराले कहातो. नाहीतर मग आपल्या इथे दुसरं कायच हाय पूंजा कराले? असं 10-12 तर्मा दिवाया म्या पाहिल्या. माय बापू फकत दिवाळीला गोफ काढत, त्याला नमस्कार करत, आम्हाले कराले लावत आणि ठून देत. अळी अळचण आली सीन, आम्ही उपास काढले सीन, मायनं 17 दांडाचं लुगळं नेसलं सीन, पण बापूनं तो गोफ इकला नाही.